मान्सूनची प्रतीक्षा लागलेली असताना चक्रीवादळाचा धोका पाहायला मिळतोय अरबी समुद्रामध्ये बिपर जॉय चक्रीवादळ निर्माण झाल्यानं आता पाऊस आणखी लांबलाय भारतीय हवामान विभागानं ने दिलेल्या माहितीनुसार पाच जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालं पुढील चोवीस तासामध्ये याच प्रदेशामध्ये कमी दबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि याच चक्रीवादळाला बिपर जॉय असं नाव देण्यात आलेलं आहे मान्सून आधी बिपर जॉय चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्यानं पावसावरती देखील याचा परिणाम जाणवू लागलाय हे वादळ ओमान आणि येमेनच्या दिशेनं ईशान्य दिशेनं वळत असल्याचे संकेत दिले जातात या चक्रीवादळाला बांगलादेशनं बिपरजॉय असं नाव दिलेलं आहे आणि जागतिक हवामान संघटनेच्या मते हवामानाचा अंदाज वर्तवणारे गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला एक नाव देण्यात येतं सर्वसाधारणपणे उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना प्रादेशिक स्तरावरील नियमांनुसार नावं दिली जातात हिंद महासागर क्षेत्रासाठी दोन हजार चारमध्ये मध्ये चक्रीवादळाचं नाव देण्याच्या सूत्रावरती सहमती दर्शवली आणि याच प्रदेशातील आठ देश बांगलादेश भारत मालदीव म्यानमार ओमान पाकिस्तान श्रीलंका आणि थायलंड सर्वांनी नावांचं एक संच नियुक्त केलेलं आहे जेव्हा जेव्हा चक्रीवादळ विकसित होतात तेव्हा तेव्हा अनुक्रमे ती नावं दिली जातात मात्र वादळांना नावं कशी दिली जातात वादळांना नावं देण्याचा एक रंजक इतिहास देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चक्रीवादळांच्या नावांच्या यादीमधील नावंही स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दिसतात परंतु अमेरिकेनं मे एकोणीसशे पन्नास मध्ये वादळांना स्त्रियांची नावं देण्याचं ठरवलेलं होतं त्यामुळे एकोणीशे त्रेपन्न ते एकोणीशे एकोणऐंशी या काळामध्ये अमेरिकेनं चक्रीवादळांना महिलांची नावं दिली दिना। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा